नमन करोनी नटराजाला साकडं घालोनी तुम्हा रसिकांना, नमन करोनी नटराजाला साकडं घालोनी तुम्हा रसिकांना, आशीर्वाद मागतो एक वार सादर करण्या सप्रेम नमस्कार, सप्रेम नमस्कार, सप्रेम नमस्कार। तर मंडळी, मी श्रीप्रकाश सप्रे, रंगभूमीवरील एक अभिनेता आणि दिग्दर्शक, माझे या व्यवसायातले गुरु कैलासवासी शरद तळवलकर, माझी स्वतःची अक्षय थिएटर्स या नावाची व्यावसायिक नाट्यसंस्था आहे। या नाट्यसंस्थेच्या संदर्भात 2 एकपात्री प्रयोग आणि 6 नाटकांची मी निर्मितीही केलेली आहे। तसेच आत्तापर्यंत 60 वर व्यावसायिक नाटकातून मी अभिनय केलेला आहे, त्यामधील काही नाटकं मी दिग्दर्शित सुद्धा केलेली आहेत। सप्रेम नमस्कार हा एकपात्री कार्यक्रम, यामध्ये विडंबन गाणी, नाट्य, किस्से, विनोद अशा सर्व प्रकारच्या विषयांचा अंतर्भाव या प्रयोगात आहे। सप्रेम नमस्कार हा एकपात्री कार्यक्रम आत्तापर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये जवळजवळ सर्व प्रांतात मी सादर केलेला आहे। जवळजवळ या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचे 550 वर प्रयोग झालेले आहेत। या कार्यक्रमाला येणारा रसिक हा लहानांपासून थोरांपर्यंत असतो आणि सर्व थराच्या प्रेक्षकांना हा माझा कार्यक्रम भावतो। हा अत्यंत विनोदी कार्यक्रम आहे। आत्तापर्यंत व्यावसायिक नाटकांमध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल मला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कैलासवासी गंगाधर पंत लोंढे हा पुरस्कार मिळालेला आहे। तसंच या एकपात्री कार्यक्रमाच्या संदर्भात केलेल्या योगदानाबद्दल ताई घाणेकर स्मृतिमंच या सामाजिक संस्थेचा राष्ट्रगौरव हाही पुरस्कार मला मिळालेला आहे। आणि आता नुकतंच 23 जून 2015 रोजी बालगंधर्व परिवारातर्फे मला एकपात्री आणि नाट्य व्यवसायातील योगदानाबद्दल बालगंधर्व पुरस्कार देऊन माझा सन्मान केलेला आहे। आणि हे सर्व मला असं वाटतं की आपल्या रसिकांच्या प्रेमामुळेच हे सगळं घडतंय। आणि म्हणूनच मी आज आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपल्याला माझा प्रयोग कुठंही सादर करायचा झालास, अगदी म्हणजे छोटे छोटे इव्हेंट, बारसं, लग्न, डोहाळ जेवण या प्रसंगी मला आपण माझ्या मोबाईलवर संपर्क साधा। माझा मोबाईल नंबर आहे हा। आमच्या शाळेत हिंदी विषयाचे शिक्षक होते। आम्हाला त्यावेळेला 5वीला हिंदी विषय नवीन होता। आम्हाला हिंदी विषयी शंका असायच्या, आम्ही सरांना विचारायला द्यायचो। सर म्हणायचे, हिंदीमध्ये बोला, चुकलं तरी चालेल। हे हिंदी में बोलो, हिंदी में बोलो असं म्हणणारे मास्तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मात्र भाषण करायचे। आज कल की यंग जनरेशन व्हेनेवर माउथ खोलती है ओनली अँड ओनली इंग्लिश ही बोलती है। ये सुनकर हमारा सर शेम से झुक जाता है अँड हार्ट डीप वेदना से भर आता है। कवी संमेलनाला एकदा गेलो असताना एका कवीनं फार गमतीशीर कविता म्हटली। तो प्रेसीला उद्देशून म्हणतो, येईल का ती येणार नाही, होईल का ती माझी होणार नाही। धीर होईना बोलण्याचा लिहावं म्हटलं प्रेमपत्र, धीर होईना बोलण्याचा म्हटलं लिहावं तिला प्रेमपत्र, पण शाई चुमटेना कागदावर म्हटलं वाचेल कसं हे पत्र। तसंच एकदा उखाण्यांच्या स्पर्धेला एका खेडेगावात गेलो असताना एक राधा काकू नावाच्या जवळजवळ 75 वर्षाच्या मावशी यांनी एक फार गमतीशीर उखाणा घेतला। त्या म्हणाल्या, शाहरुख बरोबर बघायला गेले जॅकीचा हिरो। बरं का, शाहरुख बरोबर बघायला गेले जॅकीचा हिरो, सलमानच मनात ठसला, आमचे हे मात्र झिरो। आमच्या चाळीमध्ये दरवर्षी विडंबन गाण्यांचं संमेलन व्हायचं। तर एका विडंबन गाण्याच्या संमेलनामधलं एका हमालांनी म्हटलेलं विडंबन गाणं मला जास्त आठवतं। त्यावेळेला इंद्रायणी एक्सप्रेस पुणे मुंबई नुकतीच चालू झाली होती आणि त्याला उद्देशून हमालांनी ते गाणं केलं होतं, इंद्रायणी आली, इंद्रायणी आली, इंद्रायणी आली, 5 नंबरवर आली, 5 नंबरवर आली, तारांबळ उडाली, तारांबळ उडाली,
प्रवाशांची हो प्रवाशांची इंद्रायणी आली. कॉलेजचे दिवस म्हणजे खरंच रमणीय दिवस असतात. त्याच्या आठवणी आयुष्यभर आपल्यापाशी जपून ठेवाव्याशा वाटतात. या कॉलेजच्या एका वर्षाच्या गॅदरिंगमध्ये आम्ही वेगळ्या प्रकारची अंताक्षरी खेळली होती, ती मला आज आठवते. ती अशी होती की गाण्याच्या ओळीच्या शेवटच्या शब्दावरून पुढचं गाणं, अक्षरावरून नाही, म्हणजे एका गाण्यातनं दुसऱ्या गाण्यात. म्हणजे ते गाणं असं होतं, सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम कौन जाए, कहीं दीप जले कहीं दिल, कहीं दीप जले कहीं दिल, जरा देख ले आकर परवाने, तेरी कौन सी है मंजिल, कहीं दीप जले कहीं दिल विल, प्यार व्यार मैं क्या जानू रे, दिल विल प्यार व्यार मैं क्या जानू रे, जानने की जानू बस इतना भी मैं तुझे अपना मानू रे, दिल विल प्यार प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं की, प्यार किया, प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप आहे भरना क्या. अशा प्रकारची अंताक्षरी खेळून आम्ही एकेकाळी सगळ्यांची मनं जिंकली होती. यानंतर आपण बाजारातनं जात येत असताना आपल्याला विचित्र प्रकारच्या काही पाट्या दिसतात की त्या अर्थार्थी त्याचा काही संबंध नसतो. उदाहरणार्थ आपण कुठेही गेलात तरी आपल्याला एक पाटी नेहमी दिसते, जय भवानी लंच होम अँड बियर बार. दुसरी पाटी अशी दिसते आपल्याला, ती म्हणजे मारुती मॅटर्निटी होम किंवा स्वामी समर्थ मटन शॉप. आपण समाजात वावरतो त्यावेळेला आपल्याभोवती अनेक विचित्र आडनावं असलेली माणसं वावरत असतात, पण आपल्याला त्या आडनावातला विनोद त्यावेळेला कळत नाही. पण काही आडनावं खरोखर विनोदी असतात आणि ती आठवली तरी आपल्याला भरपूर हसू फुटतं. अशाचपैकी एक आपण स्वतःकडे जर बघितलं ना तर आपण स्वतः सगळ्या आडनावांनी भरलेलो आहोत असं वाटतं. फार अगदी मी सांगतो त्या त्या ठिकाणी तुम्ही हात ठेवा, त्या हात ठेवल्यावर तुम्हाला मी आडनाव सांगतो. ठेवा, टकले गोटे केसकर डोळे दाते दाढे काने माने जबडे हाते बारहाते पोटे पोटफोडे पोट भरे पोट दुखे मांडे मांडेकर गुडगे पोटरे आणि नखाते. आणि असं म्हणतात की कलाकाराजवळ नुसती विद्या असून भागत नाही, नुसती कला असून भागत नाही, कारण विद्या वेगळी कला वेगळी. विद्या ही बाहेरून आपल्यात शिरते तर कला ही आपल्यातून बाहेर पडते. संगीताच्याच क्षेत्रात संगीताची उपमा द्यायची झाली तर विद्या ही तालासारखी, ती शिकता येते शिकवता येते. पण कला, कला ही लयीसारखी आहे, ती मुळात अंगात असावी लागते, जन्माला येताना तिथून आणावी लागते.